मी डॉक्टर बापू गोलप विद्यावार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सूत्रसंचालनाचा आज एक नवा विषय तुमच्या पुढे घेऊन उभा राहिलेला आहे. वाढदिवसाचं सूत्रसंचालन अर्थातच अमृत महोत्सवी समारंभ किंवा सुवर्ण महोत्सवी समारंभ, वेगवेगळ्या नेत्यांचे कार्यकर्त्यांचे वाढदिवसाचे समारंभ, मित्रांचे वाढदिवसाचे समारंभ आपण मनापासून साजरे करतो. अशा वाढदिवसाच्या समारंभामध्ये, कार्यक्रमामध्ये नेमकं सूत्रसंचालन कसं करावं, काय बोलावं, काय बोलू नये, कोणती पथ्ये पाळावीत, यासंबंधीचं मी तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडेल अशी आशा करतो. आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मोफत असतं सबस्क्राईब करणं, त्यामुळे माझ्या या प्रयत्नाला बळ मिळेल, प्रोत्साहन मिळेल. मित्रांनो, वाढदिवसाच्या वेळी आपण शुभेच्छा देण्यासाठी उभे असतो आणि आपल्यासोबतच इतर समूहही शुभेच्छा देण्यासाठी असतो. मात्र आपण सूत्रसंचालन करत असल्यामुळे, व्यासपीठावर असल्यामुळे किंवा आपल्या हातात माईक असल्यामुळे आपल्याला त्या सर्वांचं नेतृत्व करण्याची एक प्रकारची संधी मिळत असते. आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे. आमच्या मनात एकच इच्छा, उदंड आयुष्य तुम्हाला लाभू दे. वाढदिवसाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा, आभाळभर शुभेच्छा असं बोलून आपण वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली पाहिजे. वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये प्रतिमा पूजन, सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन असला प्रकार नसतो. आजच्या जगामध्ये छोटे छोटे इव्हेंट्स, छोटे छोटे समारंभ देखील वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात, उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे कर्तृत्ववान माणसाच्या कार्याला प्रेरणा द्यावी असा उद्देश असतो. वाढदिवस असो अथवा कुठलाही कार्यक्रम असो, आपलं निवेदन हे काव्यात्म असलं पाहिजे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. सूत्रसंचालनामध्ये गद्यात्मतेपेक्षा पद्यात्म अर्थातच काव्यात्म, कविता, यमकबद्ध बोलण्याला थोडंसं अधिक महत्त्व आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पहा, शुभेच्छा कशा देता येतील. काही माणसं स्वभावाने का असेनात, मनाने मात्र ती फार सच्ची असतात, प्रामाणिक असतात. अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही आहात. म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज तुमचा वाढदिवस आहे. वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक तुमचं यश, तुमचं ज्ञान आणि तुमची कीर्ती वृद्धिंगत होत राहो. सुखसमृद्धीची बहार तुमच्या आयुष्यात नित्य येत राहो. वाढदिवसाच्या अग्नीत शुभेच्छा. साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने, बागडावे तू नभी उंच उडावे तू, बनून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर बापू घोलप हे निवेदन संकलित करून, इतरांची काव्य एकत्रित करून वाढदिवसानिमित्त, अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त कसं बोलावं याचं निवेदन तुम्हाला करून दाखवत आहे. अर्थातच यातली काव्य, निवेदन, वाक्यरचना तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून थांबवून लिहूनही घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला तो प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जेव्हा तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा वापरता येईल. पहा, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण हा मेसेज व्हॉट्सअपवर, फेसबुकवर देखील लिहून, टाईप करून पाठवू शकतो. सूत्रसंचालनाची किंवा भाषणाचीच आपल्याला संधी मिळेल असं काही नाही. आजचा तुझा वाढदिवस, आज मी तिला लाख लाख शुभेच्छा देतो. माझे सर्व सुख तुला आणि तिला, आणि तिचे सर्व दुःख मी आणि मला मिळू दे. प्रिये, प्रत्येक दिवस तुझा असावा की प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा. तुझ्या जीवनात कधी दुःखाची सर नसावी. प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी. देवाने तुला इतकी खुशी द्यावी, इतकी खुशी द्यावी की तू एका दुःखासाठी तरसावी. आज देवाला हात जोडीने सांगतो की तुझ्यासाठी मी एकच मागणी मागतो की देवा, माझ्या मैत्रिणीला आज असंख्य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे. त्याच्यासाठी जर कुणाचा जीव पाहिजे असल्यास देवा, मी माझे प्राण द्यायला तयार आहे. तुला खरोखरच मनातून हृदयपूर्वक
हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, शुभेच्छा व्यक्त देण्यासाठी खरोखर आपलं त्या व्यक्तीवर थोडंसं प्रेमही असलं पाहिजे, थोडंसं याच्यासाठी की काव्यामध्ये थोडंसं अधिकसं रंगून थोडं नाजूक पद्धतीने व्यक्त केलेलं असतं. आणि सूत्रसंचालनाची असेल किंवा फेसबुकवर व्हॉट्सअपवरही तुम्ही हे मेसेज माझा हा व्हिडिओ थांबवून पॉज करून लिहून पाठवू शकता. पहा, वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी आणखीन एक सुंदर मेसेज मी तुम्हाला दाखवतो. आज आपला अमृत महोत्सवी, अर्थातच 75 वर्ष ज्यांच्या आयुष्याला झालेली आहेत त्यांचा अमृत महोत्सवी समारंभ साजरा केला जातो. आज आठवतात तुमच्या आयुष्यातली ती 75 वर्ष, आठवतात आपल्या सहवासातील ते रम्य क्षण, चांगल्या भावना आणि हृदयस्पर्शी असे कितीतरी मनमोहक क्षण. आजच्या अमृत महोत्सवी सोहळ्यास माझा तुम्हाला सलाम. म्हणतात की कुटुंब, सहकारी, मित्र, परिवार यांनी आयुष्य संपन्न होतं, तसं तुमचं ते समृद्ध आणि संपन्न झालेलं आहे. तुमच्यासाठी क्षितिजावरती, तुमच्यासाठी क्षितिजावरती रंगांची झाली दाटी, सारी सृष्टी फुलून गेली आज तुमच्यासाठी. तुमच्यासाठी वसंत यावा प्रत्येक क्षणाचे पायी, तुमच्यासाठी वसंत यावा प्रत्येक क्षणाचे पायी, परिपूर्तीच्या यशोदीपातून मन आणि जीवन उजळून जाई. तुम्हाला अमृत महोत्सवी वर्षाच्या शतकोत्तर शुभेच्छा. मित्रांनो, शुभेच्छा व्यक्त करताना त्याच्या दीर्घायुष्याचं चिंतन, निरोगी संपन्न, अर्थसंपन्न आयुष्याचं चिंतन हे आपण केलं पाहिजे. वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करताना आणखीन एक सुंदर ओळ, आकाशात एक तारा आपला असावा. आकाशात एक तारा आपला असावा, थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा. एक छोटीशी दुनिया आपली असावी, एक छोटीशी दुनिया आपली असावी, तुमच्यासारखी जीवलग माणसं तेथे नेहमी दिसावे. वाढदिवसाच्या तू दिसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छा व्यक्त करताना आपल्या चेहऱ्यावरील हावभाव, शब्दांची चढ उतार हाही महत्त्वाचा आहे, कारण त्यातून प्रेम, आपली आपुलकी, आपला जिव्हाळा दिसत असतो. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, हा संदेश तुम्ही बऱ्याच वेळा सोशल मीडियावर वाचला असेल. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या माणसांसाठी. नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असं फुलावं, वाढदिवस तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं. वाढदिवस तुझा आणि तुझ्या शुभेच्छांच्या पावसात मीही भिजावं. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. वाढदिवसाच्या निमित्ताने निवेदन करताना आपण तो आपल्या समवयस्काचा आहे, स्त्रीचा आहे, मैत्रिणीचा आहे, आपल्या गुरुजनाचा आहे, राजकीय नेत्याचा आहे, की गावाकडील कोणाचा आहे, वर्गमित्राचा आहे, ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे, कारण त्यामुळे आपल्या निवेदनामध्ये एकेरी, दुहेरी, आहो जाहो हे आपल्या संस्कृतीचं जे देणं आहे ते आपल्याला तिथे दाखवावं लागतं. मित्राला आपण आहो जाहो करू शकणार नाही, समवयस्काला आपण आहो जाहो करू शकणार नाही, त्यामुळे ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. पहा, आणखीन सुंदर ओळ आहे. मित्रांनो, विद्यावार्ताला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हां, ह्या शुभेच्छांच्या सर्व शब्द भांडारामध्ये कदाचित तुम्ही ते विसराल. मोफतच असतं मित्रांनो, त्याला काही खर्च येत नाही. नवीन माझे वेगवेगळ्या विषयावर सूत्रसंचालनाचे, भाषणाचे, शिक्षणाचे व्हिडिओ तुम्हाला आपोआप बघता येतील, म्हणून सबस्क्राईब केलं नसेल तर हे लाल बटन सबस्क्राईबचं नक्की दाबा आणि सबस्क्राईब करा. पहा, आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे. मनात आमच्या एकची इच्छा, मनात आमच्या एकची इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हास लाख लाख शुभेच्छा. वाढदिवसाच्या तुम्हास लाख लाख शुभेच्छा. आणखीन सुंदर काव्य आहे, ओळ आहे. तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो, आणि या वाढदिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो, ह्याच माझ्या मनातून शुभेच्छा.
शुभेच्छा व्यक्त करणं म्हणजे एक आपल्या मनातला आनंद भरलेल्या क्लासातला एक लहरणारा फेसाळणारा आनंद दुसऱ्याच्या जीवनात परावर्तित करणं शेअर करणं असं असतं दिवस आजचा भाग्याचा दिवस आजचा भाग्याचा नव चैतन्य घेऊन आला आनंदे मन भरून गेले कंठ दाटून आला कित्येक आले कित्येक गेले कित्येक आले कित्येक गेले परी दिन हा स्मरणी राहिला नवीन आशा नव्या आकांक्षा मनी निर्मुनी गेला भाग्याचा हा दिवस आला आनंदाने न्हाऊन गेला आनंदाच्या बहरामध्ये दुःख वेदना हरवून गेला. मराठी माणसं मराठीतूनच बोलतात आणि मराठी शुभेच्छा देतात मला तर त्याचा खूप अभिमान आहे. मराठी भाषेसाठी मी खूप व्हिडिओ विद्यावार्तावर बनवलेले आहेत तेही तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर नक्की बघा. मित्रांनो विद्यावार्तावर मी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर केलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की विद्यावार्ताला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा मित्रांनाही पाठवा. धन्यवाद. नमस्कार.